नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी भारत हा कृषीप्रधान देश कृषीप्रधान देशामध्ये आपला शेती व्यवसाय हा परंपरागत शेती व्यवसाय चालणारा हा सर्वसाधारणपणे पुरुष पुढे चालणारा हा व्यवसाय पण आज या पुरुष पुढाकाराने चालणाऱ्या शेती व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे किंवा तो वाढण्यासाठी म्हणून शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे आणि त्यातनंच महिला या शेती व्यवसायात सजगतेने येऊन त्यामध्ये एकात्मिक शेती व्यवस्थापनाचा उपयोग करून एक यशस्वीरित्या हा व्यवसाय सांभाळत आहेत आजच्या भागामध्ये आपण अशाच दोन महिला शेतकरी भगिनींना भेटणार आहोत ज्या यशस्वीरित्या हा शेती व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ना राज्यस्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळे -वेग पुरस्कार देखील मिळालेले आहेत तर आजचा आपला हा भाग जागतिक महिला दिनानिमित्त शेती माध्यमातून महिला सक्षमीकरण या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत सौ सविता वैभव सव मालकर मुक्काम पोस्ट चिंच विहिरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आणि दुसरे सहभागी आहेत सौभाग्यवती प्रभावती जनार्दन घोगरे मुक्काम पोस्ट लोणी खुर्द तालुका राहता जिल्हा अहमदनगर नमस्कार मॅडम नमस्कार तर सर्वप्रथम परंपरागत जो काही शेती व्यवसाय आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये जो चालत होता तर त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय होता आणि मग आपण एकात्मिक शेती पद्धतीकडे कसे वळाला एकात्मिक शेती पद्धतीचा दृष्टिकोन बघण्यास असं वाटलं मनाला की जो एक वर्षभर धान्य पुरवायचं पारंपरिक पद्धतीने शेती होती ज्यावेळेस माझा विवाह झाला त्यावेळेस पण नंतर एक वर्षभर धान्य पुरवलं पण शेतीसाठी जो आपल्या कुटुंबाला खर्च लागणारा पैसा उपलब्ध होत नव्हता मग मी माझ्याच मनाशी सुचवलं कारण नाही आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे एकात्मिक शेती पद्धतीचा निर्णय घेतला पाहिजे म्हणजे वेगवेगळे वेग वेग पिकं म्हणजे सहा एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मी दोन एकर डाळिंबाग केलेला आहे आणि एक दुग्ध व्यवसाय असल्यामुळे ते एक माझं चाऱ्याखाली म्हणजे जमीन मी हे केलेली आहे आणि इतर याच्यामध्ये मी गहू आणि बाजरी आणि कडधान्य करते उरलेली जमीन त्याच्यामध्ये मी तीस बायतीस मीटरचं शेततळ पण बनवलेलं आहे म्हणजे शास्त्रज्ञ विद्यापीठाचे जे येतात त्यांनी सांगितलं शेततळ तर आहेच ना मग तुम्ही मत्स्यपालन पण करा त्याच्यामध्ये मग मी दोन व्हरायटीचं हो मच्छ्यबीस टाकलं होतं रोहू आणि सायपरनस मग त्यांचं खाद्याचं नियोजन मी व्यवस्थित केल्यामुळं तो नऊ ते दहा महिन्यात विक्रीला आला आणि मग तो मी एकच म्हणजे एकाच भावात एकाच ठिकाणी विकला गेला तो एकशे दहा रुपये किलो आणि तो एक ते दीड किलोचा झालेला होता अच्छा मग जेणेकरून मला पैसा उपलब्ध व्हायला लागला एकात्मिक शेती पद्धती केल्यामुळं घोगरे मॅडम आपण देखील मुळात शेती जो एकात्मिक शेती पद्धतीने केला जाणारा व्यवसाय आहे त्यात आपण दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात करत आहात या शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकात्मिक शेती पद्धती याबद्दल सांगावत माहेर आणि सासर दोन्हीकडेही शेती होती लहानपणापासून शेतीची प्रचंड आवड बरं वयाच्या चाळीशीनंतर मुलं मोठी झाल्यानंतर मी या व्यवसायाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तर शेतकरी एक किंवा दोन पिके घेतात आज निसर्गाचा लहरीपणा असतो कधी अवकाळी कधी अतिवृष्टी कधी ऊसावर पडणारे हुमणी खोडकिडा मावा हे किडी येतात आता आपण माका करतो माकावर लष्कराळी एक किंवा दोन जर पिके केली आणि त्यात जर नुकसान झालं तर शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडतो मग शेतकऱ्याला नवीन कुठून पैसा उपलब्ध होईल नवीन स्तोत्र काय तर त्या दृष्टीने मी प्रथमतः दुग्ध व्यवसाय निवडला दुग्ध व्यवसाय निवडण्याचे दुग कारण म्हणजे लहानपणापासून गायींची असलेली आवड अच्छा त्यातून मी उत्तम पद्धतीने दुग्ध व्यवसाय सुरू केला आज माझ्याकडे पन्नास गायी आहेत आणि स्वतःचा असा नाव ब्रँड निर्माण केलेला आहे अडीचशे लिटरची विक्री असते तसेच एक कोटी लिटरचे शेततळे आहे त्यात रुहू कटला मृगल हे केलेले आहे डाळींबाग सुरुवातीला डाळींबाग होती त्यामुळे शेततळे केलेले होते गांडूळ खत प्रकल्प केलेला आहे त्याचा उपयोग आपण घास चारा पीक जे असतं गाईंसाठी त्याला व विक्रीसाठीही होतो आणि बांधावरती बरीचशी झाडी लावले नारळ आंबा चिकू जांभूळ आणि सीताफळ हे सेंद्रिय पद्धतीने आपण पिकवतो आंबा ही घरी पिकवला जातो कैरीचीही विक्री होते लॉनच्यासाठी ज्यावेळेस आपण दूध विक्री करतो तिथं ही फळे पाठवले हो जातात सेंद्रिय पद्धतीची फळे म्हणून नाव आणि माहिती झाल्यामुळं ग्राहक तिथे जाग्यावर मिळतात मुक्त गोठा असल्यामुळं कोंबडी पालन केलेले आहे गावरान कोंबडी त्यात काही कडकनाथ व काही गावरान आहेत गोठ्यामध्येही त्यांचा उपयोग होतो व अंडी मिळतात थंडीमध्ये एक अंड दहा रुपयाला जर विक्री होते तर बऱ्यापैकी अंड्यांची विक्री होते म्हणजे शेतकरी हा फक्त एक पिकावर अवलंबून न राहता कुटुंबासाठी खर्च मग शेतकऱ्याच्या मुलांचे शिक्षण असतील त्यांच्या काही खरेदी असेल किंवा आजारपणा असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण एक किंवा दोन पिके केली आणि शाश्वत भाव मिळाला नाही आता आपण कांद्याच्या भावातील चढ उतार बघतो कधी कांदे दीडशे रुपये किलो तर कधी दोन रुपये किलो असतात बरोबर शेतकऱ्याला शाश्वत असं काही नसतं का त्याचा मोबदला मिळेलच असं नाही म्हणून विविध प्रकारचे आपण जर जोडधंदे केले बरोबर तर शेतीपूरक व्यवसायात तर शेतकऱ्याला मनस्ताप कमी होतो कमीत कमी तो आपल्या कौटुंबिक गरजा भागवतो हो एकात्मिक शेती व्यवस्थापन करावं म्हणून मग त्यासाठी लागणार एकूण प्रशिक्षण असेल तर त्याबद्दल आपण काय सांगाल एकात्मिक शेती व्यवस्थापन करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ त्यांचे मार्गदर्शन मिळाले बाबळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्र इथे मी प्रशिक्षण घेतले सकाळ माध्यमात अॅग्रो चे मी दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं आणि मध्ये असलेले कृषी अधिकारी मंडल आयोगाचे तक्ते साहेब लोळगे साहेब व कृषी अधिकारी गायकवाड साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले राऊरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी मार्ग मार्गदर्शन मिळाले दुग्ध चांगल्या प्रकारचे सिमेंट कर उपलब्ध करून दिले चारा व्यवस्थापनामध्ये नेपियर कोणत यशवंत को हे नवीन व्हरायटी विद्यापीठाने विद्यापीठाने आपण चारासाठी ज्वारी कडवळ वापर त्याची बियाणे विद्यापीठाने फार सहकार्य केले दुग्ध व्यवसायामधले तर मॅडम आपण सांगाव मालकीवर मॅडम तुम्हाला एकात्मिक शेती पद्धतीच्या बाबतीतली माहिती कुठून मिळाली चिंचवेरे गाव म्हणजे पहिलं छोटसं गाव आहे सर ते राहरी तालुक्यातलं कोरोड होत होतं पहिलं पण सन हजार दोन सोळा सतरा सालापासून राहरी जवळच महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्यांनी ते आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे मग तेव्हापासून म्हणजे मी पहिली पारंपरिक पद्धतीने शेती करायची ना मग ते दत्तक घेतल्यामुळे जे अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिकारी कृषी विभाग कृषी मित्र जे वेळोवेळी येऊन मार्गदर्शन त्यांनी दिलं एकात्मिक शेती पद्धती शेती खराब म्हणून मग त्यांनी मला सांगितलं जो म्हणजे शेतीसाठी बागाला जे व्यवस्थापन बाग उन्हाळ्यात जर पाणी टंचाई जर भासली तर शेततळ्यातून तुम्ही ते पाणी द्या बागाला तर अच् कमी पाण्यात पीक कसं वाढवायचं हेही त्यांनी मला मार्गदर्शन केलं पूर्वी लोक काही म्हणायचे शेती परवडत नाही पण शेती जर काट कसरीने केली तर शेती खूप परवडते परवडण्यासारखी पण आहे शेतकरी काय म्हणतात शेती काम भोग असे पण व्यवस्थापन जर आपण म्हणजे ज्याचं संगोपनच्या पिकाचं वेळेत केलं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही वेळेतच केलं पाहिजे ना मग ते मालाला म्हणजे शेततळ्यातून मी ते ड्रिपद्वारे पहिले फ्लोनी पाणी द्यायचे लोक म्हणजे शेतकरी मग ते पाणी जास्त लागायचं मग आता तसं नाही आता मी जे बाग केलेलं आहे दोन एकर त्याला ड्रिपद्वारे पाणी देते मग म्हणजे कमी पाण्यात जास्त शेती पिकवते रासायनिक खत वापरण्याऐवजी जास्त मी सेंद्रिय खत जे लिंबूळी पेन असे म्हणजे जेणेकरून शेतामधले जे, शेता जे जीवाणू आहेत ते रासायनिक खताने थोडी कमतरता भासते आपण सेंद्रिय खत, खत जर वापरलं तर त्या जमिनीचा जे जीवाणू आहेत त्याचा स्रोत वाढतो आणि जमिनीचा पोत सुधारतो चांगल्या प्रकारची म्हणजे जमीन आपली होती त्याच्याबरोबर गांडूळ खत जे आहे ते, बर ते पण मी गांडूळ खताचा पण प्रकल्प केलेला आहे अच्छा तो के आ, के तर गोगरे मॅडम आपण सांगा आहोत की आपण जो काही दुग्ध व्यवसाय सुरुवात केला किंवा शेततळ्यामध्ये आपण मत्स्यपालन देखील केलं तर याचं प्रशिक्षण आपल्याला कुठून मिळालं राऊरी कृषी विद्यापीठाकडनं दुग्ध व्यवसायाची माहिती मिळाली बरं आणि मत्स्यपालनाचही रावरी कृषी विद्यापीठाकडनं मिळालं मत्स्य बीज आपण रावरी कृषी आणले होते चांगल्या प्रकारचे बोटुकले ते मिळाले होते तसेच कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथेही मी मत्स्यपालनाचे प्रशिक्षण व माहिती घेतली आणि त्यातून मत्स्यपालन सुरू केलं घरी मत्स्यांना खाद्य कसं बनवायचं कशा पद्धतीने ते द्यायचं जे कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथून माहिती मिळवली व प्रशिक्षण घेतलं अॅग्रोच्या यात पण मी दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं इथे पुण्याला दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा करावा त्यातील बारकावे शिकून घेतले आणि चांगल्या पद्धतीने मग दुग्ध व्यवसाय सुरू केला शेतीचं यश आहे शे ना सर छोट्या छोट्या गोष्टीत दडलेलं असतं कुठल्याही शेतकऱ्याने छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि उत्कृष्ट नियोजन जर केलं खर्च कमी आणि नियोजन वेळेत जर कुठलीही गोष्ट केली आणि गोष्ट काम करताना शंभर टक्के लक्ष देऊन जर केलं आपण त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून केलं तर यशे अगदी निश्चित असतं कृषी अधिकारी असतील राऊरी कृषी विद्यापीठातील अधिकारी असतील किंवा पशुवैद्यकीय सर्व शेतकऱ्यांना तत्परतेने मदत करतात मी त्यांचे सर्वांचे आभार मानते कुठलाही शेतकरी गेला तर ते अगदी चांगलं मार्गदर्शन करतात माहिती देतात स्वतः आपल्या फार्मवर येऊन भेट देतात म्हणजे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात तुम्हाला एकात्मिक शेती राबवण्यासाठी म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी दृष्टिकोन घेऊन करत होतात अशा वेळेला आपण कशी तयारी केली ते सुरुवात करताना खूप अडचणी आल्या म्हणजे शेती एकात्मिक शेती नव्हती पहिली पण नंतर मग अडचणी अडथळे कौटुंबिक पाठिंबा मला खूप चांगला आहे मी एकटीच नाही कष्ट करत शेतामध्ये म्हणजे म्हणजे कौटुंबिक पाठिंबा म्हणजे चांगला असल्यामुळं मी तो व्यवस्थित त्यांचा पण मला साथ आहे तर या कुटुंबाच्या सहभागाबद्दल घोगरी मॅडम आपण काय सांगाल शेती म्हणजे बाबा पुरुषांनीच केली पाहिजे किरकोळ काम स्त्रियांनी परंतु आपण कुठलंही काम केलं आणि त्याचा जर सकारात्मक दृष्टिकोन मिळाला त्यात यश मिळालं की सगळं कुटुंब आपल्या पाठीशी उभं राहतं प्रथम तर कुटुंब उभं राहतं नंतर गाव उभं राहतं कुटुंबाने प्रोत्साहन दिले कि खूप पुढे जाते मी ज्यावेळेस जा दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की आपण अशा पद्धतीने चांगलं दुग्ध व्यवसाय करू शकू व शासन आपली दखल घेऊन आपल्याला पुरस्कार भेटतील किंवा आपण सह्याद्री दूरदर्शनच्या वाहिनीवर येऊ परंतु चांगल्या पद्धतीने दुग्ध व्यवसायला माझ्या घरच्यांचा फार पाठिंबा मिळाला आमचं एकत्र कुटुंब माझे दीर जाऊ सासू सासरे भाऊ माझे पतीनेही मला खूप साथ दिली अच्छा कुठल्याही म्हणजे जे काहीतरी करत ते चुकतं जे काही करत नाही ते चुकत नाही माझ्याकडून काही चुका घडल्या असतील दुग्ध व्यवसायामध्ये लागतील किंवा शेती व्यवसायातील कधी तोटा झाला असेल किंवा चुकून एखादं कीटकनाशक चुकीचं मारलं गेलं पण मला कुणी रागवलं नाही काय नाही अच्छा पण एक महत्वाचं आहे की मुळात त्याची सुरुवात वेळेला आपण केली तर ती कशा पद्धतीने केली वेळेस मी नंतर दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली माझं स्वतःचं मत असं होतं की स्त्रीने स्वावलंबी असलं पाहिजे नक्कीच ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे आपण नोकरी केली नाही तरी पण आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे तो व्यवसाय आपण करू शकतो जसे इतर पुरुष शेतकरी व्यवसाय करू शकतात मग आपल्याला दुग्ध व्यवसायाची माहिती आहे मग आपण हो हो ते का करू शकत नाही डॉक्टर अण्णासाहेब शिंदे माझ्या वडिलांचे सहकारी मित्र होते त्यांनी त्यावेळेस अमृतसर इथून गायी आणल्या होत्या त्यातून दुग्ध व्यवसाय सुरू केलेला होता लहानपणापासून मला फार त्याची आवड होती त्यांचा माझ्यावर फार प्रभाव होता की आपण काहीतरी करावं स्त्री म्हणून हो आपण फक्त घरामध्ये राहू नये यातून मग तो दुग्ध व्यवसाय मी सुरू केला आणि चांगल्या प्रकारे शंभर टक्के लक्ष देऊन नावारुपाला आणला स्वतःचा प्रगत महिला बचत गट स्थापन करून प्रगत महिला डेअरी काढली महिला बचत च्या आमच्या महिलांची गावामध्ये प्रगत महिलाचा एक चांगला ब्रँड तयार केला आज ज्या वेळेस हात विक्रीने दूध विक्री, विक्री होते तर एक तासाच्या आज संपूर्ण दूध दुधाची विक्री होते एक स्त्री म्हणून फक्त घरामध्ये न राहता समाजामध्येही दुग्ध व्यवसायाने मला नाव दिलं एकात्मिक शेती राबवत असताना आपल्याला काय अडचणी आल्या आणि त्यावरती तुम्ही कशा पद्धतीने मात के याबद्दल केल्या शेतीची खूप आवड होती पण शेती म्हणजे कसं आपण हे करायचो म्हणजे घरातून कौटुंबिक पाठिंबा खूप चांगला आहे पण आम्ही संध्याकाळी म्हणजे असं विचार करायचो सगळेजण बसून एकत्रित कुटुंब जॉईंट फॅमिली आहे म्हणजे शेती आपल्याला ह्या पिकातून आपल्याला नाही फायदा होत तर दुसऱ्या पिकातून आपल्याला काहीतरी पैसा उपलब्ध होईल मग अशा प्रकारे जर नियोजन केलं तर मग मी मन, मी सांगायचे मला आवड खूप होती मी सांगायचे की आपण जर नाही आपण हे दुसरं काहीतरी बनव शेतामध्ये हे करू फळबाग केलाय आता काही कडधान्य करू म्हणजे असं अडचणी यायला लागल्यानंतर मग आय सी आर फार्मर फर्स्ट चिंचवीर या गावामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जो प्रकल्प राबवण्यात आला तो आमच्या शेतामध्ये राबवण्यात आला मग त्याच्यामध्ये मी जो म्हणजे कुक्कुटपालन परसबाग येथील शेळी पालन दुग्ध व्यवसाय सर्व एकात्मिक शेती पद्धती त्याच्यापासून जो मला पैसा उपलब्ध होईल मग मी सांगितलं घरच्यांना म्हणजे कसं आपण करीत राहा अडचणी जरी आल्या तरी म्हणजे नक्कीच आपल्याला फायदा होईल एकूणच आपण शेती एकात्मिक पद्धतीने राबवत असताना त्यामध्ये लागणार आपल्याला उत्पादन खर्च आणि त्यातनं मिळणार उत्पन्न तर याबद्दल घोगरी मॅडम आपण काय सांगतात दुग्ध व्यवसायामध्ये दूध विक्री करून जे उत्पन्न मिळतं एक तृतीयांश कुठल्या याच्या चे शेतकऱ्याला राहतं मजूर वर्ग आणि औषधावरती खर्च होऊन खाली समजा तुम्ही जर दीड लाख उत्पन्न महिन्याला मिळाले असेल दुधाचं तर पन्नास टक्के मजुरावर खर्च होतात पन्नास टक्के व्यवस्थापन चारा एक तृतीयांश असा नफा राहतो शक्यतो एक तृतीयांश नफा शेतकऱ्याला राहतो परंतु त्यामध्ये आपण स्वतः उभं राहून मजुरा करून काम करून घेणं नियोजन करणं हे लक्ष देऊन केलं पाहिजे मालपर मॅडम आपण सांगा की साधारण उत्पादन खर्च आणि उत्पन्न याबद्दल आपण काय सांगाल उत्पन्न खर्च म्हणजे जे मला दुग्ध व्यवसाय म्हणजे जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दुग्ध व्यवसाय शेळी पालन कुक्कुट पालन कुक्कुट पालन जर म्हणजे आहे माझ्याकडं त्या ग्रामप्रिय व्हरायटीचे पक्षी त्यांनी मला दिलेले आहेत साठ पक्षी तर ती एक उमडी सरासरी एकशे ऐंशी ते दोनशे दहा अंडी देते ते एक अंड दहा रुपयाला जातं मग ते मला सरासरी पंधरा पंधरा हजार रुपये खर्च खर येतो पण तीस हजार रुपये नफा राहतो त्याचा आणि दुग्ध व्यवसाय पण म्हणजे एका टायमिंगला ऐंशी लिटर दूध जातं सकाळ एक टाइम जवळच डेरी मी तिथं दूध घालते तर आता प्रति लिटर भाव पस्तीस आहे म्हणजे अजून वाढलेला नाही चाळीस पर्यंत जाणार आहे आणि मग ते पालन केलं होतं त्याच्यामध्ये मला मी खाद्याचं नियोजन व्यवस्थित केलं होतं पाच किलो म्हणजे जसं छोटे पिल्ल जर असतील तर छोट म्हणजे दोन किलो पासून सुरुवात करायची पण ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतो मासा त्यावेळेस पाच किलो भरडा सुपरफास्ट पेट आणि जो सायपरनस शेवळ खाणारा मासा त्याला शेण कालवून टाकायचं दहा किलो पाच पा, ते दहा किलो पंधरा हजार त्याला खर्च आला मला खाद्य वजा जाता मला नफा त्याच्यात पंचावन्न हजार रुपये नफा मिळाला शेततळ्यामध्ये जे पाणी साठवून ठेवतो आपण त्याचं पाणी साठवून ठेवणे त्यात मासा जर टाकला ते पाणी शेतीला खूप उपयुक्त चांगल्या प्रकारचं म्हणजे माल चांगला निघतो जोमत पीक वाढतं त्या पाण्याने जर आपण शेवळ खाणार शेवळ तयार होतं त्याच्यापासून पण चांगला फायदा होतो जर कुटुंबाला लागणारा पैसा उपलब्ध होतो समजा आपलं कुक्कुटपालन मुलांचं शिक्षण आलं अडचणी आल्या तर म्हणजे बाई कशी सक्षम बनवली जाते म्हणजे पुढाकार दिला जातो बाईला जरी आपले बाहेर माणसं कामाला जरी गेले तर एका बाईने सर्व घर पूर्ण हँडल केलं पाहिजे तर एकूणच आपण केलेलं कार्य आणि आपल्याला मिळालेले पुरस्कार याबद्दल सर्वप्रथम गोगरी मॅडम आपण सांगावं प्रथमतः सह्याद्री वाहिनीने माझ्या कामाची दखल घेऊन मला सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार दिला नंतर मी वाहिनीवर तीन वर्ष शेतकरी प्रतिनिधी म्हणून काम बघितले रावरी कृषी विद्यापीठानेही मला पुरस्कार दिला व आता दोन हजार सोळाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार विद्यासागर राव यांच्या हस्ते मिळाला एक स्त्रीने जर मनात आणलं तर ह्या सर्व गोष्टी करून पुरुषाच्या बरोबरीने स्त्री ही शेती करू शकते मी समाजाला म्हणेल की डॉक्टरची बायको डॉक्टर होते शिक्षकाची शिक्षिका होते वकिलाची वकील असते मग एका शेतकऱ्याची बायको शेतकरी म्हणून सन्मानाने का शकत नाही पुढे का जाऊ शकत नाही नक्कीच या या मला माझ्या सर्व शेतकरी सांगणे आहे शेतकऱ्याची बायको सुद्धा पुढे जाऊ शकतील मॅडम आपण सांगा की आपण देखील हा एकात्मिक शेती व्यवस्थापन राबवत आहात आणि आपल्याला देखील वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत तर आपल्याला मिळालेले पुरस्कार आणि आपण करत असलेलं कार्य त्यातनं तुमच्या आजूबाजूला असणारे जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना मिळालेली प्रेरणा याबद्दल सांग मत्स्यपालन केल्यामुळं हैदराबादला नार्म विद्यापीठाने राष्ट्रीय पुरस्कार दिलेला युनिव्हर्सिटी फार्मर्स पुरस्कार मग एक ते एकात्मिक शेती पद्धतीचं जे मॉडेल आहे ते माझ्या म्हणजे आमच्या शेतावर राबवण्यात आलेलं आहे आय सी आर फार्मर फर्स्ट जो कार्यक्रम गावामध्ये चिंचविरे गावामध्ये राबवण्यात आलाय त्यातले एकात्मिक शेती पद्धत जी आहे ती माझ्या शेतामध्ये केलेली आहे मग शेतकरी बांधवांना म्हणजे एक महिन्यातून एक व्हिजिट आमच्या शेतामध्ये होती सर्व शेतकरी एकत्र येतात मग ते त्यांना पण मा जे किड नियंत्रण असतं असं काही फवारे आळई पडली जर शेतकरी बांधवांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ असतात त्या मग आपण नियोजन म्हणजे एकत्र आल्यावर ते नियोजन होतं मग ते एकात्मिक शेती पद्धतीचं जे मॉडेल आहे तिथं व्हिजिटला येऊन मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू आपण दोघींनी पुढाकार घेऊन हा व्यवसाय इतक्या सजगतेने करत आहात आणि त्यातूनच एक चांगलं उत्पन्न देखील आपण कुटुंबाला मिळवून देत आहात तर यातनं इतर शेतकरी महिला भगिनींनी देखील याच्यामध्ये पुढाकार घ्यावा त्यांना देखील यातनं प्रेरणा मिळावी म्हणून आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकरी बांधवांना भगिनींना आणि आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल मी शेतकरी बांधवांना भगिनींना असा संदेश दे देईन दी, का मा म्हणजे जो मी एकात्मिक पद्धतीचं जे मॉडेल आहे जसं मी केलंय परत बागेतील कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसाय प्रत्येक याच्यातून आपल्याला फायदा होतोच पण त्याचा पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून मी म्हणजे सगळं जेवढं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल जे आहे ते माझ्या शेतामध्ये आहे पण ज्या भगिनींना जे मी मार्गदर्शन करते की जे आपलं आपण शेतात रासायनिक खत हे वापरतो त्या कीड नियंत्रणासाठी जी फवारणी वेगवेगळी असते तर मग ते लिंबोळी पेन आणि हे सेंद्रिय खत गांडूळ खताचा पण प्रकल्प मी केलेला आहे ते व्हिजिटला म्हणजे एकत्र जर महिन्यातले पहिल्या महिन्यातली एक तारखेला व्हिजिट होते आमच्या इथे मग ते सगळ्या भगिनी एकत्र आल्यानंतर मी त्यांना मार्गदर्शन करते का आपण पालन शेळी पालन दुग्ध व्यवसाय हे सर्व करा मॅडम आपण देखील आजच्या या भागाच्या निमित्ताने आपण इतर शेतकरी महिला भगिनींना काय संदेश द्या कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं शेती म्हणजे काम लहान आहे असं नाही उलट शेतकरी जर म्हटलं तर आम्ही ग्रामीण भागामध्ये आता बघतो शेतकरी आज सकाळची पहाटेची शुद्ध हवा भरपूर ऑक्सिजन घाम गाळणारा व्यायाम सकस धान्य घरी पिकवलेलं सकस धान्य ताजा भाजीपाला आणि घरचे शुद्ध विहिरीचे पाणी अशा पद्धतीने नैसर्गिक सर्व गोष्टी शेतकऱ्याकडे उपलब्ध असतात शहरामध्ये सर्व भेसळयुक्त पाण्यापासून अन्नापासून हवेपासून तेव्हा शेती म्हणजे वाईट नाही तरी तुमच्या मुलांनाही फक्त शहराकडे पाठवण्याचा ओघ कमी करा आणि शेतीला प्रथमतः प्राधान्य द्या उत्तम आरोग्य हे शेतकऱ्याचं असतं प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाने नोकरी केली पाहिजे व शहरात गेले पाहिजे परंतु चांगल्या शेतकरी बना आणि पती बरोबर गृहिणींनीही शेताकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच उत्पन्न खूप चांगलं मिळतं मी लेख शेतकऱ्याची मी सून शेतकऱ्याची मी पत्नी शेतकऱ्याची शेतात राबणे माझे संस्कार शेतात राबणे माझे संस्कार याची दखल घेऊन दूरदर्शन वाहिनीने दिला मला हा सन्मान एवढ्या महत्वाच्या विषयावरती आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण दोघीही या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नहीं। नहीं। 尤其是这种感觉